मकर संक्रांत हा उत्तरायणामध्ये येणारा एक सण आहे. या काळात वातावरणातील लहरी साधना करण्यासाठी फलदायी असतात. यामुळे अशा दिवसात महिला एकत्रित येऊन हा सण मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात. एकमेकींना हळदी कुंकू लावणं म्हणजे समोरच्या सुवासिनीच्या स्वरूपातील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता करणे असते. वाण म्हणजेच भेट वस्तू देऊन आनंद वाटला जातो. म्हणूनच या दिवसात महिला एकमेकींना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावतात, तिळगुळ फुटाणे व गोडाचा पदार्थ देऊन सण साजरा करतात. हा सण मकर संक्रांत पासून ते रथ सप्तमी पर्यंत साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधून समस्त कक्कया महासंघ मुंबई महिला आघाडी महाराष्ट्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हळदी कुंकू व तिळगुळ तसेच समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार श्री महादेव मंदिर शानदार चौक शास्त्री नगर येथे ACP प्रांजली सोनवणे पोळ यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय महिला आघाडी अध्यक्षा शीला शिंदे ह्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुतिका होटकर यांनी केले तर प्रास्ताविक सविता कावळे यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी महिला आघाडी महासंघ मुंबई अध्यक्ष माधुरी गायकवाड, महिला आघाडी महासंघ मुंबई सचिव मनीषा पोळ, गीता शिंदे, शोभा शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संत वीरशैव कक्कया महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी समस्त कक्कया महासंघ सोलापूरच्या वतीने आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व यावेळी उपस्थित महिलांनी उखाणे सादर केले. तसेच आलेल्या मान्यवरांनी महिलांना रोजगाराविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी सुनीता शेरखाने, सुनंदा इंगळे, सुमन इंगळे, संगीता इंगळे, कल्पना जाधव, रेखा शिंदे, छाया नारायणकर, मंगल शिंदे, रजनी सोनवणे, वैशाली होटकर, अंबिका होटकर, रुक्मिणी कोकणे, सुनीता होटकर, अंबिका कटकधोन आदी महिला बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार महानंदा शिंदे यांनी मानले.